मला पहिल्यांदाच हे पाहायला मिळालं हा अर्थसंकल्प राज्याचा की मुंबईचा कारण मुंबई महानगरपालिकेचे प्रोजेक्ट्स मुंबई कॉर्पोरेशनचे प्रोजेक्ट्स ज्यात एकही नवा पैसा राज्य सरकारचा नाही अशी प्रोजेक्ट राज्याने घोषित केले आहेत जे सुरू प्रोजेक्ट आहेत आता हे मला मान्य आहे की समजा आपला कोस्टल रोड आहे कोस्टल रोडच्या संदर्भात महानगरपालिका ते काम करत आहे त्यात फार तर हे म्हणू शकलो असतो कारण त्याच्या सगळ्या परवानग्या आपण आणल्या मागच्या काळात माननीय आमचे माजी मुख्यमंत्री अनेक वेळा दिल्लीला गेले पण परवानग्या मिळाल्या नाहीत मी स्वतः पाच बैठका करून दीड वर्ष मागे लागून त्याच्या नियम बदलून त्याच्या सगळ्या परवानग्या आणल्या पण ठीक आहे ते त्याचा तेवढा क्लेम करता येईल पण अध्यक्ष महोदय आता या ठिकाणी सांडपाण्याचा प्रोजेक्ट याचा सा काय संबंध राज्य सरकारचा हा त्याच्यात एक संबंध आहे हा प्रोजेक्ट करण्याकरता तुम्हाला जे पाण्याचे स्टँडर्ड ठरवायचे होते ते अनेक वर्ष ठरत नव्हते ते देखील मी ठरवून आणून दिले होते अनेक वर्षानंतर पण याच्या व्यतिरिक्त त्यामुळे किमान आपण खूप इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करतोय एक मगाशी सुधीर भाऊनी सांगितलं सगळे मागच्या काळातले पण ठीक आहे मागचं पुढचं नसतं सरकार बदलत असतात कदाचित त्यांच्या सरकारमधले काही प्रोजेक्ट आमच्या काळात झाले असतील आमच्या सरकारमधले त्यांच्या काळात होतील पण अध्यक्ष मोदी आमची अपेक्षा काय होती आमची अपेक्षा एवढीच होती की कोविड नंतरच्या काळामध्ये ज्या प्रकारे केंद्र सरकारने दहा टक्क्यापर्यंत आपलं डेफिसिट जाऊ दिलं पण अध्यक्ष मोदे सगळा फोकस इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्माणावर केला असे नवे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हे या ठिकाणी तयार होतील आता दादांनी रिंग रोडचं सांगितलं चांगला आहे पण तो जो रिंग रोड आहे त्याचं राज्य सरकार करणार आहे त्यातला पंचवीस किलोमीटर आम्ही ऑलरेडी केलाय करायचं आणि त्याचे उरलेले सगळे पैसे बांधकामाचे हे माननीय गडकरी साहेब त्या ठिकाणी देणार आहेत असे अनेक रस्ते आहेत पण ठीक आहे असं कोलॅबरेशन असलंच पाहिजे त्याच्यामध्ये प्रश्न नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हो मुंबई गोवा एक तुमचं नवीन आहे त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन पण अध्यक्ष महोदय अनेक वर्ष या ठिकाणी नवीन एक कोस्टल रोड होतोय ना मुंबई गोवा म्हणजे जो मेन रोड होतो यासोबत अध्यक्ष महोदय अनेक वर्ष आता मुंबईचा विषय आला म्हणून ज्या महानगरपालिकेवर इतके वर्ष आता यांचं राज्य आहे अध्यक्ष महोदय मुंबईच्या बद्दल इलाही जामदार यांची एक कविता आहे आणि इलाही जामदार काय म्हणतात वरून दिसते आम्र तरुसम मोहरली मुंबई वरून दिसते आम्र तरुसम मोहरली मुंबई हाय परंतु ऋतू जाणतो पोखरली मुंबई पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला निर्वास्यास अंथरली त्याने पांघरली मुंबई लहान होती अल्लड होती एकेकाळी तीही अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई जशी केतकी बनात चाले सत्ता जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगाची तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे बॉम्बस्फोट झाले तेव्हा हादरली मुंबई काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारुळ अफाट गर्दीमध्ये बिचारी चेंगरली मुंबई हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले प्रदूषणाने फास आवळला गुदमरली मुंबई कधी जीवाची होती आता जीवावरही उठली विषकन्येसम मला इलाही जाणवली मुंबई अध्यक्ष मोदय इलाही जामदार यांची कविता आहे आणि खऱ्या अर्थानं आज ज्यावेळी मुंबईच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलतो आम्हाला अभिमान आहे मुंबईचा पण काय अवस्था मुंबईची आपण केली आहे या कवितेत अतिशय सुंदर हे त्यांनी सांगितलेलं आहे